नमस्कार, मी संजय जाधव आणि आज स्टार डायरी मध्ये उलगडणार आहे माझा आतापर्यंतचा प्रवास. दिवस असं झालं की माझा थिएटर मधलाच एक मित्र जो मला शूटिंग बघायला घेऊन गेला आणि शूटिंग बघायला घेऊन गेला SS स्टुडिओला शूटिंग होतं ट्रॉम्बेला. तर मी पहिल्यांदाच शूटिंग बघणार, फिल्मचं शूटिंग कसं होतं वगैरे आणि टेलिव्हिजन सिरियलचं शूटिंग होतं. तर तिथे मी गेलो आणि ॲक्टर्स कसे ॲक्टिंग करतात आणि हे सगळं मला बघायचं होतं. पण समाव ना मला असं दिसलं त्या सेटवर की राईट फ्रॉम स्पॉट बॉय टू मेन आर्टिस्ट डिरेक्टर सगळे एका माणसाला येऊन हॅलो दादा कैसे आप, हॅलो दादा हाव यू, हॅलो दादा गुड मॉर्निंग, दादा मैं इधर लू, दादा ये करू, दादा आपके लिए चाय, असं एका माणसाला खूप करत होते. तर मी माझ्या मित्राला विचारले हे कोण आहेत, तर तो म्हणाला हे कॅमेरामॅन आहेत. तर मी त्यांना पण निरखून बघायला लागलो. तर त्या सेटवर एकच असा माणूस होता जो खूप स्टायलिश कपडे घातले होते, कार्गोज आणि मग गळ्यात मीटर होतं आणि मग सिगरेट पित पित ते लाइटिंग करत होते आणि मग ते लाइटिंग करताना कोणाला तरी सांगायचे की इसको इधर ले उसको उधर ले, मग तो उचलून तिकडे ठेवायचा लाईट आणि इकडून घेऊन यायचा. मला वाटलं की यार अपने को ये बनना चाहिए, अपने को असे स्टायलिश क्लोथ्स पहनने चाहिए, अपने को मी सेटवर गेल्यावर मला लोकांनी हॅलो दादा कैसे आप, दादा कुछ चाहिए, हे आपल्यामध्ये झालं पाहिजे. सो नो मॅटर वॉट, मेरे को ॲक्टिंग नाही करणं आहे, मला हे बनायचं आहे. आणि मग मी ठरवलं की मी कॅमेरामॅन होणार आहे. आणि मग कॅमेरामॅन व्हायला काय करायला लागतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली थिअरी पक्की पाहिजे, आपल्याला फोटोग्राफी आली पाहिजे. सो कसं आहे की इनिशियली म्हणजे फिल्म इंडस्ट्री बेसिकली जर आपण दुरून बघितली तर खूप हंकीडोरी दिसतं, पिक्चर खूप गोडीगोडी दिसतं, पण ॲक्च्युली तसं नाही आहे, खूप कंटाळवाणा जॉब आहे. आणि त्यातल्या त्यात सिनेमॅटोग्राफी हा खूपच जास्त कंटाळवाणा जॉब आहे, कारण इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन थिअरी. जर तुमची थिअरी करेक्ट नसेल तर तुम्हाला फोटोग्राफी येऊच शकत नाही. सो दॅट इज द रिझन आय रिअलाइज की मला नुसतंच कॅमेरामन म्हणून वावरायचं नाही, तर मला चांगला कॅमेरामन म्हणून वावरायचं आहे इंडस्ट्री. सो दॅट इज द रिझन आय स्टार्टेड रिडिंग बुक्स. म्हणजे त्यावेळी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं होतं, मी केमिकल इंजिनियर होतो, तर मी खूप पुस्तकं वाचली सिनेमॅटोग्राफीवरची, बेसिक स्टील फोटोग्राफीचा कोर्स केला, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीचा कोर्स केला आणि त्या निमित्ताने मी ब्लॅक अँड व्हाईट डेव्हलपिंग शिकलो, प्रिंटिंग शिकलो. आणि ह्या प्रोसेसमध्ये एकच गोष्ट झाली जी मला त्यावेळी कोणीतरी मला फिल्म इंडस्ट्रीतलाच एका माणसाने रादर एका कॅमेरा अटेंडंटने सांगितलं होतं की बेटा फोटोग्राफी एक ऐसी चीज है जिसमे ना आप कुछ भी करो वो इन्व्हेस्टमेंट होती है. आपको लगेगा अभी इसका फायदा नहीं है, लेकिन वो करो, वो आपके पास रखो, वो सीख लो, शायद 10 साल के बाद इसका फायदा होगा. आणि समाव तसंच झालं की मी त्यावेळी जी पुस्तकं वाचली होती, त्यावेळी जे बेसिक नॉलेज केलं होतं, पक्कं केलं होतं, त्याचा मला नंतर खूप फायदा झाला, यु नो. आणि दॅट इज हाव आय स्टार्टेड गेटिंग इन टू सिनेमॅटोग्राफी आणि मग आय बिकेम वन ऑफ द सिनेमॅटोग्राफर्स. कॉलेजमध्ये असताना ही कादंबरी वाचली होती. जेव्हा माझं ठरलंही नव्हतं की फिल्म इंडस्ट्रीत यायचं, तेव्हा मला असं वाटलं की या सिनेमा या पुस्तकावर एक सिनेमा झाला पाहिजे. आणि त्यावेळी खूप असं कानावर यायचं की राजदत्त सिनेमा करतायत दुनियादारीवर, मग सचिनजी सिनेमा करतायत दुनियादारीवर, असं खूप मला कानावर येत होतं. आमचा काही संबंध नसल्यामुळे अरे बाबा छान छान दुनियादारीवर काहीतरी होत आहे एवढं वाटायचं. पण जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत आलो तेव्हापासून मला असं वाटलं की दुनियादारीवर मला सिनेमा करायचा आहे. मला आधी मला टेलिव्हिजन सिरियल करायची होती, त्याच्यानंतर मग टेलिव्हिजन सिरियल मी करणार होतो तोपर्यंत दुनियादारी नावाची टेलिव्हिजन सिरियल येऊन गेली, त्यामुळे तो ती माझी संधी हुकली आणि मग मी ज्यावेळी फिल्म करायचं ठरवलं, तर तोपर्यंत त्या प्रोसेसमध्ये ते पुस्तक इतक्या वेळा वाचून झालं होतं, ते मला पाठ होतं पुस्तक. आणि दुनियादारीवर सिनेमा करायचा म्हणून मी स्वतः जवळजवळ त्याचे स्क्रीनप्लेचे 13 ड्राफ्ट्स लिहिले होते. म्हणजे एक ड्राफ्ट तर माझा असा आहे की अख्खं पुस्तक मी लॅपटॉपवर लिहून काढलं, त्यामुळे ना मला ते पुस्तक खूप तोंडपाठ आहे, मला ती कॅरेक्टर सगळी तोंडपाठ आहे. आणि दॅट इज हाव दुनियादारी हॅपन. त्यामुळे एवढं नक्की की त्या कॅरेक्टर्सबद्दल
ऑफकोर्स दुनियादारी ही खूप अजरामर कादंबरी आहे आणि ज्याने ज्याने ती वाचली आहे त्याच्या मनात त्या कॅरेक्टरची एक इमेज आहे. त्यांना असं वाटतं की दिगा असा दिसला पाहिजे, त्यांना असं वाटतं श्रेयस असा दिसला पाहिजे. पण हे खूप व्हेरी करतं पर्सन टू पर्सन, कारण ह्याला जर असं वाटत असेल तर त्याला हे वाटणं गरजेचं नाही. त्यामुळे मला जे वाटलं ते मी केलं आणि ते मी खूप जेन्युइनली केलं असं मला वाटतं. वेल, नॉर्मली फिल्म बनवताना माझा जरा प्रॉब्लेम असा आहे ना की मी खूप लॉयल राहायचा प्रयत्न करतो प्रत्येकाबरोबर. म्हणजे इट इज नॉट ओनली अबाउट सई, स्वप्नील किंवा अंकुश, इट इज अबाउट एव्हरी वन. म्हणजे जर तुम्ही माझ्या सिनेमाची जर क्रूची लिस्ट बघितली तर माझा क्रू पण चेंज झालेला नाही. म्हणजे माझे म्युझिक डिरेक्टर्स तेच आहेत, माझे आर्ट डिरेक्टर तेच आहेत, माझे सिनेमेटोग्राफर, माझे स्पॉट बॉईज, माझं सगळं युनिट तेच आहे, माझे एडिटर तेच आहेत. तर मी नाही युनिट हलवत, मला आय डोंट नो, पण मला असं वाटतं की जोपर्यंत ही माणसं मला सोडून जाणार नाहीत तोपर्यंत मी यांना सोडणार नाही, मी यांच्याबरोबरच काम करणार. तर थोडा लॉयल्टीचा भाग आहे आणि थोडासा आय एम एन इमोशनल फूल. सो आणि तसेच इतर लोकही भेटले आहेत मला, म्हणजे अंकुश म्हणा किंवा सई म्हणा किंवा स्वप्नील म्हणा किंवा अगदी माझे टेक्निशियन्स म्हणा. जेव्हा त्यांना कळतं की माझं पिक्चर चालू होतं त्यावेळी ते दुनियेभरची कामं सोडून ते माझं पिक्चर करतात. तर असे लोक ज्यावेळी आजूबाजूला असतात त्यावेळी मग मी काहीतरी उगीच आता काहीतरी वेगळं करायचं म्हणून वेगळ्या लोकांना खायचं हे मला जरा पटत नाही. सो दॅट इज द रिझन इट इज नॉट ओनली अबाउट सई स्वप्नील, इट इज अबाउट माय एंटायर युनिट. तर मला असं वाटतं की तो जो फ्रायडे असतो ज्या दिवशी सिनेमा रिलीज होतो त्या दिवशी आधी केलेला जो माज असतो तो सगळा मागे राहतो आणि पाय जमिनीवर असतात आणि ते गारठलेले असतात आणि आपल्या आयुष्यात काय होतं काही कळत नाही. जोपर्यंत ऑडियन्सचा कौल येत नाही आणि बॉक्स ऑफिसचे रिझल्ट येत नाहीत तोपर्यंत प्रत्येक फ्रायडे हा जीवघेणा असतो आणि ते फिलिंग फार नकोसं असतं. तर मला अजून बॉक्स ऑफिसबद्दल फारसं कळलेलं नाही आहे आणि कोणी कळलं असेल तर प्लीज माझा मोबाईल नंबर मी देतो, मला कॉल करा. वेल, ज्या दिवशी कोणत्या डिरेक्टरला बॉक्स ऑफिसबद्दल काही कळेल तर मी त्याच्या चरणांचं पाणी पिऊन, मी त्याच्याकडनं दीक्षा घेऊन मी शिकायचा प्रयत्न करेन की तुला असं काय कळलं आहे बॉक्स ऑफिसबद्दल.